नमस्कार, मी दिलीप गिरप, नगराध्यक्ष वेंगुर्ले नगर परिषद। आता आपल्या देशामध्ये जो कोरोना विषाणूचा फैलाव झालेला आहे आणि आमच्या माननीय मोदी साहेबांनी, पंतप्रधान साहेबांनी वेळेवर लॉकडाऊन चालू केल्यामुळे आपल्या देशात इतर देशाच्या मानाने खूपच कोरोना रुग्ण खूपच कमी प्रमाणात आहे। याचं पूर्ण श्रेय आपल्या पंतप्रधान साहेबांना आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांना देता येईल। आम्ही वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये ज्यावेळी लॉकडाऊन झाला त्या काळापासून आजपर्यंत अविरत मेहनत घेत आहोत आणि कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या सर्व आम्ही करत आहोत। सुरुवातीच्या काळात वेंगुर्ला शहरात आम्ही 6 ठिकाणी हँडवॉश सेंटर बसवली, हात धुण्याच्या जागा 6 ठिकाणी बसवल्या आणि सर्व नागरिकांना अनाउन्समेंटद्वारे कल्पना दिली की प्रत्येक नागरिकाने वेंगुर्ल्या गावात आल्यानंतर हात धुवावे। तसंच सॅनिटायझर सुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी जागोजागी ठेवलेले आहे आणि लोकांना आवाहन करतो की सतत हात धुवा आणि घराबाहेर पडू नका, कारण कोरोना विषाणूचा नायनाट करायचा असेल तर आपल्याला घरातच राहावं लागेल, अशी आमची रोज अनाउन्समेंट नगर परिषदेमार्फत चालू असते। तसंच ह्या लॉकडाऊनमुळे बरेच लोकांचा अन्नपाण्याची अडचण झालेली आहे। बरेच बाहेरगावावरून आलेले नागरिक किंवा मजूर कामगार हे रोजीरोटीसाठी आपल्या गावात येऊन स्थायिक झालेले आहेत, त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता। यासाठी आम्ही नगर परिषद आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने जवळजवळ आम्ही 800 ते 850 कुटुंबांना, परप्रांतीयांना मोफत अन्नधान्य वाटलेलं आहे आणि अजून वाटप चालू आहे। जवळजवळ गेली 22 दिवस आम्ही रोज संध्याकाळी अशा परप्रांतीयांना आणि गरीब नागरिकांना आम्ही अन्नधान्य वाटत आहोत। यामध्ये तांदूळ, डाळ, कांदे, बटाटे, तेल यासारख्या वस्तू आम्ही सध्या बऱ्याच गरजू नागरिकांना देत आहोत, त्यामुळे त्या नागरिकांचाही पोटापाण्याचा प्रश्न थोडासा कमी झालेला आहे। अशा प्रकारे आम्ही वेंगुर्ला शहरात ज्या ज्या काही उपाययोजना करता येतील त्या करत आहोत। नागरिकांचाही आम्हाला योग्य प्रकारे साथ मिळत आहे। आमच्या वेंगुर्ला शहरापुरता विचार करायचा झालाच, आम्ही 6:30 ते 11 ह्या 3 तासापुरताच घुसारी आणि भाजी दूध एवढं चालू ठेवतो, बाकी संपूर्ण दिवस आमचं शहर हे लॉकडाऊनच असतं। एकही नागरिक घराबाहेर पडत नाही, नागरिक प्रशासनाने दिलेले आदेश तंतोतंत पालन करीत आहे, त्यामुळे या कोरोनाच्या लढ्यात नागरिक, महसूल, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि आमचे नगर परिषद कर्मचारी या सर्वांची योग्य साथ मिळत आहे, त्यामुळे आमच्या वेंगुर्ला शहरात किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता एखादाच पॉझिटिव्ह रुग्ण मिळतोय, तो सुद्धा बाहेर गाव मुंबईवरून आलेला, त्यामुळे असंच आम्ही अजून 17 तारखेपर्यंत करायचं ठरवलेलं आहे। आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे आणि त्याचाच फायदा आपल्याला मिळणार आहे। तर सर्व नागरिकांना मी असंच आवाहन करू की जितके दिवस आपण आता हे सांभाळलेलं आहे ते अजून 17 तारखेपर्यंत सांभाळूया आणि कोरोनावर विजय मिळवूया।